काय सांगाल कागल मध्ये तणाव निर्माण झाला, बंदची हाक दिली, पण कागलकरांनी चांगलं पाऊल पुढे टाकून या ठिकाणी बंद नाकारलेला, कशा प्रकारची काळजी घेण्याची गरज आहे दोन्ही बाजू? नाही आता गेल्या एक आठवडाभर झालं या कोल्हापूर जिल्ह्याचं वातावरण या निमित्ताने सातत्याने बिघडत आहे. वास्तविक आता मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवशी मी जाहीरपणानं निवेदन केलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानांचे बद्दल कधी त्यांना आकस नव्हता आणि मुसलमान समाजालाही शिवाजी महाराजांच्याबद्दल कधी मनामध्ये आकस राहिलेला नाही. तुम्ही बघितला सगळा इतिहास, वास्तविक गोविंदराव पानसरेंचं शिवाजी कोण होता हे जर पुस्तक वाचलं तर त्यामध्ये 22 सरदार आणि प्रमुख, मग तो नौदलाचा प्रमुख असेल, त्यांचा वकील असेल, किंवा स्वतः अंगरक्षक की ज्याने शिवाजी महाराजांच्यासाठी जीवाची बाजी लावून आग्र्यातून सुटका करण्यासाठी प्रयत्न केला, तो मदारी मेहतर असतील, असे 22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख जर महाराजांच्याकडे असतील तर अशा विश्वासू माणसं असल्याशिवाय महाराज कसं आपल्याजवळ ठेवतील. ती हिंदवी स्वराज्याची लढाई होती आणि त्यानंतर इतके जर 22 प्रमुख लोक जर असतील तर त्यामध्ये मावळे किती मुस्लिम असतील आणि मग जर इतक्या मावळ्यांच्या सोबत औरंगजेबाच्या सैन्याशी जर आपली लढाई झाली असेल तर औरंगजेब आपला होऊच शकत नाही. आणि म्हणून मुस्लिम धर्मियाने आपली जी लहान मुलं अल्पवयीन मुलं आहेत यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि हा इतिहास त्यांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे. भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर आम्ही भारतामध्ये राहिलो, भारताच्या मातीमध्ये आपली नाळ घट्ट झालेली आहे आणि म्हणून भारतीयांचा आणि भारतामध्ये राहणाऱ्या समाजाचा जो त्यांचा भक्ती असेल ती आपली भक्ती असली पाहिजे. आपण आपलं जे धर्म आहे तो आपापल्या घरी करू, शांततेने करू, असं आव्हान मी या निमित्ताने केलेलं होतं. आणि मला वाटतं आता काल एक टिपू सुलतानची काहीतरी पोस्ट एका तरुणानं ठेवली म्हणून वातावरण थोडं बिघडलेलं होतं, तात्काळ त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यामुळे अशा गोष्टीसाठी मला वाटतं तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. पोलिसांनाही असा जमाव जमणार नाही. आता त्या दिवशी सुद्धा कोल्हापूरमध्ये आदल्या दिवशी जमाव जमलेला होता, त्याचा कल्पना पोलिसांना यायला पाहिजे होती आणि न आल्यामुळं इंटेलिजन्स त्यांचं फील्ड असल्यामुळे दुसऱ्या दिवशी किती मोठी गर्दी झाली आणि मग पोलिसांना लाठीमार करावा लागला. ही घटनाच वास्तविक घडता कामा नाही. पोलिसांनी हे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. काही दिवस याचे पडसाद उमटतात, जशा जशा निवडणुका येतात तसे तसे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या तरुणांनी जास्त जबाबदारी करणं आवश्यक आहे, तसं हिंदू धर्मियांनी सुद्धा, कारण अनेक हजारो वर्ष आपण एकत्र राहिलेलो आहोत आणि त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टीमुळे वातावरण बिघडता कामाने शांतता राखावी अशी माझी नम्र विनंती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.